कुठे कोण भारी दिसते सांग, याच्यात सांग, याच्यात बघ, याच्यात मस्त नेलेल पाणी माझी ऍक्टिंग बघ कुत्र्या ऍक्टिंग ने भारी. भारी दिसते दिवस मामा. काय भारी याच्यात तर मीच भारी फोटो नंबर तू फटाकड्या जाणारच ना आता आपटी बॉम्ब ना हनलन का अंगोल करते बघ कसा अंगोल ते कोण करते हाय वाट आया मग तो स्मीर आला का मुंबईशी आणलाय ना हा तो स्मीर आला का हे खरंच मस्त केलंय रे लय भारी वाटते एकच नंबर वाटते बस ना गुंडिया याच्या मुंबूच भारी दिसते मुंबूचे लिपस्टिक फोटो पोस्ट केलो तुम्ही केलं ना एक दोन भारी सगळं कोण करता असा गुड्या कोण करता आणि काय बोलतात त्याला नाही काय पहिला बोललास तू कत नीट 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 कर गाईज उद्या सकाळी फराळ होणार आहे आणि फराळासाठी मम्मीनी हे सुकत लावलंय काय तांदूळ कसल्या डाली आहेत मम्मी कसल्या डाली आहेत त्या उडदाची एक डाल दिसते मला आणि कुठली तरी डाल आहे तर उद्या मस्तपैकी फराळ होणार आहे घरात तर उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे याच्यातच जॉईंट असेल कारण की आज तर मी काही बनवला नाही तर उद्याच बनवेन डायरेक्ट उद्या सकाळ सकाळ मम्मी बनवायला घेणार आहे एखादी शंकरपाली आणि चकली तर आणि दिवाळी आली आता 2 दिवसावर दिवाळी आली सगळं डेकोरेशन करायचं आहे सगळी शॉपिंग करायची आहे भरपूर कामं आहेत गुड्या ते काय पण बघायचं नाही फालतू आम्ही झोपतोय कारण की भरपूर टाइम झाला आणि उद्या फटाक्या नळवायचंय गुड्डे जायचं ना स्माइल दे गुड नाईट गाईज गुड नाईट गर्ल कितीला आहे हा एक कपचा फ्री आहे का ठीक आहे पिते चांगला आहे ना पाणी चिमटा काय करू मस्त लागलं रे खूप छान थोडीशी साखर कमी होती याच्यात काय बादली भरून चा अरे ती पण बादलीच आहे ना बादलीन कोण चहा देत का मस्त आहे रे तुमचं किचन चांगलं आहे ना दीदी अरे पाणी चांगलं आहे ना भारी आहे रे तुमचं किचन जाम भारी आहे किचन मध्ये डब्बा पण मिळू शकते शाळेला जायला उशीर असू शकते काय असत दूध दूध पाव खाऊन आलो आमच्या इथे 4 वेगवेगळे म्हणजे मोठे मोठे चमचे आहेत आणि छोटे बाजूला ना हे छोटे आहेत हे मोठे आहेत काय आणि इथं टाकलाय फ्रीज मस्त आहे रे
तकलाय तिचा चौकरी मस्त रे मेन वाट्या या हालत मसाला ठेवायचा भारी रे कुकर कर भारी रे कुकरला शिट्टे नाही पण बघ हाय का भारी रे मस्त रे तुमचं किचन जेवण बनवला भारी रे अर्धा दिवस गेला आमचा आणि आता मी करायला घेतलाय मम्मी सकाळपासून करत होती मम्मीने काय केलं काय तर चाललंय दुसरा काम काय हे काय करता आपण शंकर पाले शंकर बाबू शूट करताय ना यो घेतलाय मैदा ना बाबू मीठ टाकलाय यो मीठ मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही काही लोक नाही टाकत पचपचीत चांगलं नाही लागत आणि यो आपला साजूक तूप आहे तो थोडासा गरम करून बघ आता थोडस थंड झालं ना थोडस वातावरण पुढचा म्हणजे पायल नवशिरा तर दाखवू ना काय चाललंय बारकी बरी आहे बारकी बरी दाखवत हो आता मिक्स केला गरम गरमच मिक्स करायचा तेव्हा ते खुशखुशीत होतात ना ओके स्टार्ट केलाय का म्हणजे तोंड दिसत हा तोंड दिसत ना ते दिसत हा दिसत मागाशी 2 मिनिटाची व्हिडिओ काढली त्याचं कायम तोंड नाही दिसला आता दिसतोय ना जवळशी पण दाखव जवळशी अजून अरे आता तोंडाने दिसत हा दिसला तेवढा करतोय तो कतीशी नेतस बघू तुझ्या शंकरपाल्या शंकरपाली बघू काय बनवलंय मी शंकरपाल्या बाबा हे मोठे सारख्या बनवलेली मी नाही मोठे एक सारखे झाले काय मोठे आईचे सारखे झाले ती बोलते आता मम्मीचे सारखे झाले आणि तर मम्मीची सुरुवात झाली हा आणि ते मग गव्हाच्या पिठाच्या कडक नुसत्या हा ना शालिनी कपला बरे नाही कारण सुरुवात झाली टाकला ना का मी तुम्हाला दाखवते नीट काप एकदम ढबया नको कारण की मला ड्रेस बीस नको भाऊबीज काय मला ड्रेस बीस नको अगं बारीक कर जरास पिंकू मला काय माहिती आहे का नाही हा
आता अशा क्रिस क्रॉस काप अशा थांब ब्लॉग चाललाय तू आईस बरोबर आहे ना बरोबर का आता बरोबर कसल्या त्या डबऱ्या डबऱ्या गेल्या पिंकू माझा गिफ्ट माहिती आहे ना पिंकू हिला कसला गिफ्ट हिचा काय संबंध हिला कसला गिफ्ट मम्मीला अगं तिने सगळ्यांना घेतलं लेडीजना अच्छा मला काय घेतलंस पिंकू बघ ना बायकांना आहे मम्मी काय आता बोल होत पिंकू माझा गिफ्ट माहिती आहे ना दिवेशला काल सांगलंय मी दिवेशला सांगलंय मी माझा गिफ्ट मम्मी अजून गरम नाही तापलंय यान टाक ते नाही ग साडी नाही माझा गिफ्ट बोलते मी दिवेशला काल सांगलाय ना दाखवला ना हा मग मला घेऊन जा ठीक आहे चालेल जाईल सोपी ट्रिक हे बघा असं काढायचं चिकटत पण मी कंटाळली छान सगळे टाक एकदा नको आलू टाका दे तिला पोहोचवर सगळ्याच घ्यायच्या तर डबल डबल पाणी आणखी जण पाणी टाकतात ना मम्मी पाण्यात म्हणतात ना चांगले नाही लागत पाण्यात नाही म्हणजे वा मी तिने 2 मिनिटाची व्हिडिओ केलीस करायला घेऊ दुसरी चालते आता मम्मीने चकले बनवायला घेतली त्यासाठी उडदाची डाल आणि कुठली मुगाची डाल दुसरी असले उडदाची डाल भाजायला घेतली आणि तांदूळ भाजायला दुष्टू इथं हेल्प करायला आली ओ माय गॉड दुष्टू वल्ला मारायला आली केपीटी चाट मारली यार नाही सजा इकडे आमचा या सगळा असा चालू आहे चकलीची भाजी झाली शंकरपाली हा बच्ची के दिल में शंकरपाली आम्ही कधी राहिली भाजून टाइम लागतो ना भरपूर त्यांना काय त्याची किंमत नाही आता मोठा आहे ना यो मी हा बस झाले काट मम्मी झाले नाही झाले झाले काट शेप चेंज झाला पाहिजे तुझा असं घे ते गोल होत याला बच्ची की दिल में असं घे वल्ला वल्ला ताम जरा तेल तान जरा हा दिसतो जरा तेल चांगलं त्यांना जाते सॉरी सॉरी आपण खाऊ शकतो आता असं वाटतं मी दिलं पहिल्यांदा मस्त मस्त चकलीसाठी मम्मी करायला घेतले आणि आता याचं काय करायचंय दळायचं आत्ता आत्ता 1 सेकंद पूर्वी टोळलंय विचित्र होता रे तुझा तुझ्यावर काय माझ्यावर एवढा करताव तरी पण तू आम्हाला बोलतस आणि हे फक्त व्हिडिओ साठी असं करून ठेवलंय बाकी काय नाही आता दाळाला चाललं समजायला पाहिजे ना तांदूळ काल धुतलेले सुकत होते ते तुम्ही बघितले डाळी सगळ्या धुतलेल्या सुकत होत्या बघितल्या फॅनवरच सुकवायचं पंख याच्यावर नाही पंख्यावरच सुकवायचं आणि आता तांदूळ भाजून घेतले
मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ भाजून घेतली, चणा डाळ जरा जास्त ती पण भाजून घेतली, साबुदाणे आणि काय पोहे ते पण भाजून घेतलेत आणि धना जिरा भाजून घेतलंय. चला आता या दालाला न्यायचं, तेल नंतर टाकायचे. जा लवकर जा जा, इथं बोलत बसण्यापेक्षा जा लवकर जाऊ. दालाला जाऊ. कशी ना यार, कस मगापासून अशा काढते ना, अशी काढते तर तेला सगळं घेते. तिला बोल मेंटल पायल, तर मी तिला चार वेळा सांगते जरा झटकून घे झटकून घे. अरे पण ते दुष्टू करताय ना, मग तू मला का बोलतो, मला तेच रे समजा. तू रागवतस तिला, कशाला सारखे सांगते, कशाला सारखे सांगते, सांगायला नको. दलून यायचं सांगल्याशिवाय समजल आम्हाला आमचं काम करते. दुष्टू क्लास सर आलाय आता. लास्ट राहिलेला आहे एवढा सगळा करताय, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो.